पूर्वीची परिस्थिती अत्यंत बिकट होती. दुष्काळी स्थिती ओढावत असल्याने शेतात पीक पिकणे मुश्किल होत होते. अशा विविध कारणांमुळे मराठा समाज मागासलेला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी सर्वप्रथम मी केली होती. आता मराठा समाजाला स्वतंत्र 16% आरक्षण जाहीर झाले असून या पार्श्वभूमीवर एका दलितास मराठा मित्र पुरस्कार मिळणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले. नाशिक येथील हनुमानवाडी परिसरातील भावबंधन मंगल कार्यालयात शुक्रवारी छावा मराठा संघटनेच्या मेळाव्यात आठवले यांना मराठा समाज मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आठवले बोलत होते. आठवले यांनी भाषणाची सुरुवात आपल्या खास शैलीत करीत मी आलो आहे तुमच्या गावा, कारण माझ्या सोबत आहे छावा. जावा तुम्ही शिवराय भीमरावाच्या गावा, कारण त्यांना विसरू नको माझ्या भावा. अशी कविता सादर करताच टाळ्या व शिट्ट्यांची दाद मिळाली. तर मराठा भाषणाच्या मध्ये मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले 16, मग का उठतो तुमच्या पोटात गोळा, अशी खुमासदार कविता सादर करीत उपस्थितांची दाद मिळविली. मी आलो आहे तुमच्या गावात, कारण माझ्या सोबत आहे किशोर चव्हाण आणि गुलाबमाला गांधी. जागा तुम्ही आता शिवरायांच्या आणि भीमरायांच्या जागा तुम्ही आता शिवरायांच्या आणि भीमरायांच्या लावा. मी जय भीम आणि जय महाराष्ट्र. या मेळाव्यात सुरुवातीला आठवले यांच्या हस्ते चित्रकार सारंग घोलप यांनी काढलेल्या शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक गजानन शेलार, ॲडव्होकेट श्यामला दीक्षित, संजय साबळे, श्रीराम शेटे, गणेश कदम, संभाजी पवार, प्रणाली उकेडे, राम जाधव, रशीद सय्यद यांच्यासह मान्यवरांना मराठा समाजरत्न व मराठा समाजचित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण, प्रदेश अध्यक्ष विलास पांगरकर, मनीष देवरे, मयूर पांग
सांगरकर, शत्रुघ्न झोंबाट यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.